ब्रॉट टू यू बाय वि आज आपल्या सर्वांच्या लाडक्या खासदार सुप्रियाताई यांच्या प्रचारासाठी तसंच एक सैनिक म्हणून विचारासाठी आपण सर्वजण लढायला तयार आहात आणि तुमच्या सर्वांचा एक संवादाचा कार्यक्रम इथं ठेवला आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणाऱ्या प्रतिभाजी सुप्रिया ताई माझ्या दोन्ही काकी माझी आई माझी पत्नी माझी बहीण सर्व पदाधिकारी शेटेसाहेब इथं उपस्थित असणारे सर्व पत्रकार व तसंच स्वाभिमानासाठी लढणाऱ्या इथं उपस्थित असणाऱ्या सर्व बारामती व आसपासच्या तालुक्याच्या स्वाभिमानी निष्ठावंत नागरिक माझ्या सर्वच माता भगिनी इथं माझ्या आजी आहेत माझ्या आत्या आहेत माझ्या दोन्ही काकी आहेत माझी आई या व्यासपीठावर उपस्थित आहे भाईों बहनों, उनके राज में पावर रहे और रखे स्टेबल स्मूथ और स्टेबल आपकी बार, एसी का वी माझी पत्नी माझी ताई मावशी व या ठिकाणी या सर्व पदाधिकारी ज्या आहेत त्या सुद्धा आमच्या परिवारातल्याच सर्व आहेत आणि तुम्ही सुद्धा ज्या इथं उपस्थित आहात तुम्ही सुद्धा आदरणीय पवार साहेबांच्या परिवारातलाच आहात आस, असं असं आम्हाला सगळ्यांना वाटतं कुटुंब हे <स्थागा> आपल्या सर्वांसाठी महत्वाचं असतं आपल्या कुटुंबातल्या कुठल्याही एखाद्या व्यक्तीला जर बाहेरून कुणी येऊन काही जर बोललं तर आपल्याला पटतं का हो किती लोकांना असं पटेल की बाहेरून एखादा आला आणि आपल्या एखाद्या मुलीला बहिणीला मुलाला आजीला आजोबाला कोणालाही काहीतरी बोलला हे पटणार आहे का आपल्याला बाहेरून कुणी येऊन आपल्या कुटुंबाला जर बोललेलं आपल्याला आवडत नसेल तर बाहेरून एखादी व्यक्ती एखादी शक्ती स्वार्थासाठी जर आपलं कुटुंब फोडत असेल तर ते आपल्याला चालणार आहे का बरं किती लोकांना हे चालणार नाही आणि आपल्या सर्वांसाठी आपलं कुटुंब हे महत्वाचं असतं सगळ्यांनी हात वर करून एकदा सांगा ह्याला म्हणतात स्वाभिमानी नागरिक ह्याला म्हणतात निष्ठावंत नागरिक आणि हीच खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांची ताकद आहे हे दिल्लीचे लोक येतात पैशाची शक्ती वापरतात दडपशाहीची ताकद वापरतात आणि आपल्याच कुटुंबातल्या एका नेत्याला आपल्या बाजूला करतात त्या नेत्याचं स्वतःचं जे काय असेल ते असेल ते स्वतःच्या ज्या अडचणी असतील त्या असतील पण ज्या विचाराच्या विरोधात ज्या नेत्याला आपण सर्वांनी निवडून दिलं इलेक्शन झाल्यानंतर स्वतःच्या अडचणी सोडण्यासाठी ज्या विचाराला आपण नाकारलं त्याच विचाराबरोबर ते जात असतील तर हे आपल्याला पटतय का पटतंय का आणि त्या दिल्लीतल्या लोकांना असं वाटतं जेव्हा कुटुंब फोडलं जेव्हा दिल्लीत बसून हे सगळे नेते मनापासून हसत होते मनापासून तिथं सण साजरा केल्यासारखं के त्यांचं वातावरण होत पण ते विसरले पवार साहेबांचा परिवार हा फक्त पवार आडनावाचा नाही पवार साहेबांचं कुटुंब आणि परिवार या महाराष्ट्रात राहणारे सर्व स्वाभिमानी नागरिक हे पवार साहेबांचं कुटुंब आहे अहो देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलतात मला पुन्हा यायचं होतं साहेबांनी ते अडीच वर्ष होऊन दिलं नाही आणि मग त्यांनी आपल्या परिवाराला फोडलं शक्तीचा वापर तिथं केला दबाव तंत्राचा वापर केला आणि मग उद्धव ठाकरे साहेबांची पार्टी फोडली पवार साहेबांची पार्टी फोडली आणि अहंकाराने एका टी व्हीवर काय म्हणतात बघा मी पुन्हा आलो पण दोन पक्ष फोडून आलो ह्याला अहंकार म्हणतात ह्याला माणूस की म्हणत नाही आणि खऱ्या अर्थाने या इलेक्शनमध्ये बारामती लोकसभामध्ये सामान्य लोक विरुद्ध अहंकार सामान्य लोक विरुद्ध भाजप सामान्य लोक विरुद्ध जी कुठली शक्ती असेल जे कुटुंब फोडते अशी ही लढाई आहे तुम्ही मोदी साहेबांचा सा इंटरव्ह्यू बघितला का नाही मला माहीत नाही पण त्या इंटरव्ह्यूमध्ये एक तर मोदी साहेब कधी टी व्ही समोर येतात का असं हो? बोलायला येत नाही फोटो काढायला येतात थोडं हसण्यासाठी येतात मध्ये जर एखादं कुणी आलं त्याला ढकलण्यासाठी येतात पण त्यांना काय आवडतं तर त्यांना फोटो आवडतात त्यांना त्यांचे चांगले चांगले व्हिडिओ निघालेले आवडतात आणि मग अशा परिस्थितीमध्ये पहिल्यांदा मोदी साहेबांनी काल काय केलं असेल माहिती एका मराठी चॅनलला दिल्लीला बोलवलं आणि त्या मराठी चॅनल समोर जात त्यांनी बरच काय ते बोलून गेले पण ते चॅनलला जेव्हा दिल्लीला त्यांनी बोलवलं याच्यावर एक गोष्ट सिद्ध झाली की मोदी साहेब असू द्या नाही तर ही दिल्लीतली जे लोक आहेत ना ते आपल्या ढाण्या भागाला म्हणजे आदरणीय पवार साहेबांना हे घाबरलेले आहेत घाबरलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये जेव्हा केव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्हाला काय करावं लागतं तर पवार साहेबांवर बोलावंच लागतं अजून कोणावर तुम्ही बोलणार जे जे कोणी इकडे होते ते तुम्ही तिकडे घेऊन गेले कालच्या इंटरव्ह्यू मध्ये ते काय बोलले की पवार साहेबांना त्यांचं कुटुंबच जपता येत नाही तर महाराष्ट्राला कसे जपणार अहो मोदी साहेब तुमच्या तोंडून ही भाषा नाही तर कुटुंबाबद्दलचे चार शब्द लोकांना पटतील का हो तुमचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर तुम्ही काही महिन्यातच तुमच्या पत्नीला सोडलं आणि अशी तुमची प्रवृत्ती असेल तर तुम्हाला कुटुंब काय हे कसं कळणार मोदी साहेब आणि मी जसं बोललो पवार कुटुंब फक्त पवार साहेबांचं सा कुटुंब नाही तर या महाराष्ट्रामध्ये राहणारा प्रत्येक शेतकरी प्रत्येक माता बगिरी प्रत्येक कष्टकरी प्रत्येक युवा प्रत्येक बालक प्रत्येक वडीलधारी प्रत्येक स्वाभिमानी नागरिक हे पवार साहेबांचं कुटुंब आहे आणि गेल्या साठ वर्षामध्ये पवार साहेबांनी काय केलं तर याच कुटुंबाला सांभाळलेलं आहे का सांभाळू शकते कारण तुम्ही साहेबांना काय दिलं तर प्रेम दिलं तुम्ही मत दिलं आणि पवार साहेबांना त्या स्थानापर्यंत पोहोचवण्यामध्ये जेवढं साहेबांचं कष्ट जबाबदार आहेत तेवढं तुम्ही सुद्धा सर्वजण जबाबदार आहात असं या ठिकाणी मला सांगायचं आहे त्यामुळे हे काही बोलतील याच्याकडे लक्ष देऊन चालणार नाही या, ना या महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी शेतकरी धोरण आणलं महिला धोरण आणलं तुमच्या मुला मुलींना हाताला काम मिळालं मिळावं म्हणून या राज्यात सगळ्यात जास्त एम आय डी सी कुणी आणल्या असेल तर पवारसाहेबांनी आणलेले आहेत इथं सगळ्यात जास्त धरण पवारसाहेबांनी बांधलेले आहेत एस सी समाज असू दे एस टी समाज असू दे, समाज दे प्रत्येक समाजाला पवारसाहेबांनी विश्वासात घेतलेलं आहे आणि या राज्यात असं एक सुद्धा कुटुंब नसेल की ज्यांच्यापर्यंत पवार साहेबांनी आणलेली एक सुद्धा योजना गेली नाही असं एक सुद्धा कुटुंब या राज्यामध्ये दिसणार नाही अशी आजची परिस्थिती त्यामुळे या मोठ्या मोठ्या नेत्यांना जे काय बोलायचे ते तिकडे बोलू द्या अव पवार साहेब या देशाचा सुद्धा विचार करतात मोदी साहेब कुठून आहेत तर गुजरात मधून आहेत गुजरातमध्ये जेव्हा भूकंप झाला इथला आमचा मराठी माणूस महाराष्ट्राची काळजी घेत घेत गुजरातची काळजी घेण्यासुद्धा गुजरातला त्यावेळेस गेला होता ह्याला म्हणतात पवार साहेब आणि हे गुजरात मध्ये बसून म्हणतात पवार साहेबांना या महाराष्ट्राची काळजी घेता येत नाही अहो मोदी साहेब आणि सगळ्या भाजपच्या नेत्यांना मला सांगायचे तुम्ही तुमचं बघा चार जून नंतर गणिताचा खेळ होणार आहे आम्हाला माहिती तुम्ही पवार साहेबांच्या विरोधात का बोलतात कारण का या देशामध्ये राजकीय गणित योग्य पद्धतीने आणि ते सुद्धा भाजपच्या विरोधात कोण बसू शकतं आणि भाजपला सत्तेच्या बाहेर कोण टाकू शकतो फक्त एकच नाव आहे ते म्हणजे शरद चंद्र पवार आणि म्हणून तुम्ही त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करता उनका सिर्फ और हमारा अब की we got का तुम्हाला असं वाटलं का की पवार कुटुंबातल्या एका व्यक्तीला वेगळं करून कुटुंबाच्या कुटुंबामध्ये लढाई लढून पवार साहेब फक्त बारामतीत राहतील अरे बारा पवार साहेबांना तुम्ही ओळखलच नाही हो आमचे वस्ताद वस्तादेत वस्ताद, आणि वस्ताद नेहमी काय करतो एक डाव राखून ठेवतो आणि तेच आपले सर्वांचे पवार साहेब पवार साहेब कालपर्यंत बारामतीत आले नव्हते कालपर्यंत अख्ख्या महाराष्ट्रात फिरत होते कारण महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त खासदार या महाराष्ट्रातून निवडून यावेत यासाठी चौऱ्याऐंशी वयाचा आपला युवा कार्यकर्ता फक्त चार तास रोज झोपत होता कशासाठी तर भाजपला हद्द पार करून सामान्य लोकांची सत्ता या महाराष्ट्रामध्ये यावी म्हणून अहो चार जूनला टी व्ही जेव्हा बघाल ना तेव्हा एक गोष्ट तुम्हाला दिसेल तुम्ही हे इलेक्शन हातामध्ये घेणार का नाही आधी सांगा बरं किती लोक हातामध्ये घेणार सांगा तुम्ही सर्वजण सुळे आहेत म्हणून तुम्ही हे इलेक्शन हातात घेणार का नाही घेणार बर काही लोक तुम्हाला तुमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न जर करत असतील तर तरी तुम्ही लढणार का नाही लढणार मध्ये एक मलिदा घ्या या भागामध्ये त्यांनी त्यांचं घरं भरली त्यांची पोरं भारताच्या बाहेर शिकली हरकत नाही तो त्यांचा व्यक्तिगत विषय तुमच्या घरामध्ये चूल पेटवायची असेल जर काही सामग्री आणायची असेल घरामध्ये आजारी असेल शाळेच पाठवायचे शाळेची फी भरायची असेल जर कुटुंब तुम्हीच जर चालवत असाल तर ही मलिंद गँग उद्या येऊन तुम्हाला मदत असेल पवार साहेबांच्या विरोधात मतदान करा तर तुम्ही तुमच्या मनाचा विचार करणार आणि ऐकणार का त्या मलिदा गँगचा ऐकणार तुमच्या मनाच ना कुटुंबाची काळजी तुम्ही स्वतः घेता स्वाभिमानी माणूस म्हणून का नाही आणि मग अशा पद्धतीचे जे लोक येतील तुमचा कितीही आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर लक्षात घ्या की विचाराची लढाई आहे आणि आपल्या सर्वांचा विचार म्हणजे आदरणीय पवार साहेबांचा विचार आहे आणि पवार साहेबांचा विचार कोणाच्या विचाराने प्रेरित झाला असेल तर शिवशाहू फुले आंबेडकर पुन्हा श्लोक आईला देवी होळकर अण्णा भाऊ साठे यांच्या विचाराने प्रेरित झालेला विचार आहे त्यामुळे तुमची ताकद लागणार आहे मी समजू शकतो थोडासा उशीर झालाय पण न थकता न झोपता चौऱ्याऐंशी वर्षाचा आपला युवा जर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरत असेल तर या सभेमध्ये अजून एक तास तुम्ही बसणार का नाही बसणार का कंटाळा आलाय अहो कंटाळ्याचे दिवस गेले आता लढाईचे दिवस आले आणि कोणासाठी लढायचं आपल्यासाठी लढायचं विचारासाठी लढायचं आणि कोणाच्या विरोधात लढायचं तर भाजपच्या विरोधात लढायचं बरोबर का नाही नक्की का आता त्यामुळे हे इलेक्शन कुठेतरी तुम्ही हातामध्ये घ्या असं मी बोलतो मगाशी माझी आई बोलली किती वेळ बोलली तीन साडेतीन मिनटं बोलली खरं तर मी अजितदादांचा फॅन होतो ते माझे काका आहेत पण गेल्या काही महिन्यांमध्ये ज्या पद्धतीने पवार साहेबांच्या वयावर पवार साहेबांबद्दल ते बोलत आहेत मला फार दुःख झालं लहानपणीपासून मी बघितलंय पण आजचे हे बदललेले दादा आम्हाला नाही पटतो काही दिवसांपूर्वी कनेरीला त्यांच्या उमेदवाराचा नारळ जेव्हा फुटत होता त्या सभेमध्ये दादा म्हणाले पवारसाहेबांनी काय केलं हा प्रश्न तुम्हाला पटतोय का पवार साहेबांनी काहीच नाही केलं असं अजित दादा आहे पटत का तुम्हाला मग असं कसं दादा बोलू शकतील अहो दादा बोलले बोलले दादानी त्यांच्या व्यासपीठावर एक भाड्यावर माणूस आणला होता काय नाव त्याचं बांदल नावाचा अहो साडेतीन ते चार वर्ष जेलमध्ये बसलेला नको त्या कारणासाठी आणि त्या माणसाला स्टेजवर आणलं आणि तो माणूस पवार साहेबांबद्दल काय काय बोलला चेहऱ्याबद्दल बोलला अहो या लेवलवर अहो दादा तुम्ही आमचे ओरिजिनल दादा असते ज्याच्यावर आम्ही फॅन होतो तर तिथल्या तिथल्या त्या माणसाला तुम्ही मुस्काडलं असतं असं आम्हाला सगळ्यांना वाटतं पण नाही दादा तुम्ही ते नाही केलं दादा तुम्ही तिथे बसलात खाली बघत होता शांत होता आणि हसत होता हे बदललेले दादा दादा आम्हाला नाही पटत अहो मी तुमचा पुतण्या असलो हे मला पटत नाही हे सोडा पण इथे असताना किती लोकांना हे पटतंय सांगा अशा पद्धतीने पवार साहेबांबद्दल बोललेला आपल्याला पटतय का झोपत हो? नाही माणूस तो फिरतो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये साधा पाऊस नाही पडला तरी डोळ्यात पाणी येतं म्हणतो माझ्या शेतकऱ्याचं काय होणार अहो एखाद्या महिलेच्या अत्याचाराची एखादी बातमी आली तरी पवार साहेब डोळ्यात पाणी येऊन म्हणतात हे जे चालले ते योग्य चाललं नाही एखादा बेरोज युवक जेव्हा तिथं आत्महत्या करतो या चौऱ्याऐंशी वयाच्या माणसामध्ये डोळ्यात पाणी आणि म्हणतो ही बेरोजगारी कुठंतरी कमी झाली पाहिजे हे आहेत आपले पवार साहेब आणि पवार साहेबांना हाच भाजपचा विचार पटत नसल्यामुळे या भाजपला या महाराष्ट्रातून या देशातून हद्दपार करण्यासाठी पवारसाहेब आज प्रयत्न करत आहेत का आपल्या तुमच्या सगळ्यांच्या विचाराची सरकार इथं आली पाहिजे अहो दादा तुम्ही माझ्या आईबद्दल काय बोलला अहो आईबद्दल आम्ही सगळे भावनिक असतो तुम्ही कोणाबद्दलही बोलला तर खालच्या पातळीवर जाऊन बोलणं हे कितपत योग्य आहे आई कधी भाषणात बोलत नाही पण मी बोलतो आई कॉलेजमध्ये असताना पवार साहेबांचा प्रचार माझ्या आईली केलेला आहे लग्न नव्हतं झालं पवार कुटुंबाचा ती हिस्सा झाली नव्हती पण ते काय खळ लावून तिथं कुठं पोस्टर लावायचे काय करायचे कुठं इकडे जा तिकडे जा, जा खुर्च्या लाव सतरंज अंतर हे सुद्धा काम माझ्या आईली कॉलेजच्या दिवसामध्ये तिथं केलेलं आहे अहो खरी हाडायची कार्यकर्ते पवारसाहेबांची आणि विचाराची माझी आई लग्न झालं लग्न झाल्यानंतर शारदा नगर बघितलं लाखो महिलांपर्यंत माझी आई पोचली सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव तिने केलं पण जेव्हा केव्हा व्यासपीठावरती जायची तेव्हा साहेबांचं नाव घ्यायचे दादा तुमचं सुद्धा नाव ती घ्यायची की तुम्ही तिला मदत केली सुप्रियाताईंचं नाव घ्यायचे स्वतः काय केलं असेल ते लपवेल पण तुमचं सगळ्यांचं नाव घेऊन तुमचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रचार माझ्या आईने तिथं केला अहो तुमच्या इलेक्शनसाठी सुद्धा आई माझी वन वन तिथं फिरली आहे तुमच्यातल्या अनेक माझ्या माता भगिनी माझ्या आईबरोबर प्रचारासाठी फिरला असताना फिरला होता का नव्हता मग अशा परिस्थितीमध्ये माझ्या आईबद्दल तुम्ही काय बोलला माझ्या आईची पात्रता नाही माझ्या आईची खरंच पात्रता नाही अहो दादा मी तुम्हाला एवढंच सांगतो हीच ती आई जिली मला लहानपणी छत्रपती शिवाजी महाराजांची महात्मा फुलेंची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अण्णाभाऊ साठेंची पुन्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची गोष्ट सांगितली आणि गोष्ट सांगत असताना शेवटच्या कडवामध्ये नेहमी नेहमी ती मला सांगायची रोहित काय झालं तरी कुटुंबाचा आदर ठेव लोकांचा आदर ठेव या जगामध्ये जगायचं असेल तर निष्ठा महत्वाची आहे विचार महत्वाचा आहे आणि शेवटची माझ्या आईची ओळ असायची रोहित काही झालं तरी मराठी माणूस हा दिल्ली समोर झुकत नाही हे तू लक्षात ठेव हो, हे लक्षात ठेव हीच हो। ती माझी आई अहो दादा मी पण सत्तेत जाऊ शकलो असतो तुम्ही उपमुख्यमंत्री झाला मी छोटा मोठा मंत्री झालो असतो नाही तर एखादं पद मला मिळालं असतं अहो तुम्ही माझ्या कंपनीवर कारवाई केली अहो मी सत्तेत गेलो असतो तर माझ्या कंपनीवर कारवाई नसती झाली दादा अशा परिस्थितीमध्ये सुद्धा माझ्या याच आली ज्यांची पात्रता तुम्ही काढली त्या ऐली मला लहानपणीपासून जी गोष्ट सांगितली ती गोष्ट मनामध्ये ठेवून मी विचार नाही सोडला मी निष्ठा नाही सोडली माझ्या आजोबा बरोबर विचाराबरोबर लोकांबरोबर मी राहिलो झाली माझ्यावर कारवाई अरे किती कारवाई करायच्या करा मी नाही घाबरत कारण का मी मराठी माणूस आहे आणि मराठी माणूस कोणाला घाबरत नाही हा संदेश अख्ख्या जगाला आम्हाला द्यायचा आहे अरे हे सगळे मराठी माणसं आज लढतायत अहो हे मोदी साहेब का घाबरतायत कारण पवार साहेब असं एक व्यक्तिमत्व आहे की या महाराष्ट्रामध्ये त्यांना पाय ठेवून देत नाही आज या वयामध्ये सुद्धा मग याच पवार साहेबांचा हात ताकद आणि मन आणि विचार आपल्या सर्वांना शक्ती द्यायची का नाही द्यायचे नक्की काही जण म्हणतील कारण का दादा महिलांबद्दल फार चुकीच्या लेवलला जाऊन बोललेत त्यांच्यातले अनेक भाजपचे नेते महिलांना असं म्हणलेत की फक्त बांगड्या घातल्या पाहिजे अहो कसल्या बांगड्या अहो माझी आई बांगड्या घालती माझी आत्या बांगड्या घालती माझी आजी घालती इथं असलेले प्रत्येक व्यक्ती बांगड्या घालती आणि पण ते स्वाभिमानाचं प्रतीक आहे ते निष्ठेचं प्रतीक आहे आणि ते कष्टाचं प्रतीक आहे त्यामुळे तुम्ही काय बोला पण आमच्या या वाघिणी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास या ठिकाणी माझ्या तिथं वाटतो जाता जाता फक्त एवढंच सांगतो या इलेक्शन मध्ये काही नेत्यांना आणि दादांना असं वाटलं की साहेबांची पार्टी चोरली चिन्ह चोरलं आणि राजकीय यंत्रणा जी असते ना पदाधिकारी ते चोरले तर आपली सुप्रिया ताई ही एकटी पडेल एकटी पडेल पडली गाव एकटी कोण ताई बरोबर एकदा हात वर करून सांगा कोण कोण आहे आपल्या सुप्रिया ताई बरोबर पवार साहेबांबरोबर अक्का महाराष्ट्रात तुम्ही सगळे जर स्वाभिमानी लोक असाल तर भीती वाटायची जरूरत आहे का नाही अजिबात नाही आम्ही नाही घाबरत कोणाला नाही घाबरत आम्ही कोणाला आणि मी एवढंच तुम्हाला सांगतो की आपल्या सर्वांसाठी हे इलेक्शन अतिशय महत्वाचं कारण की ही एक विचाराची लढाई आहे त्याच्याच बरोबर या इलेक्शनमध्ये जेव्हा लोक बरोबर राहत नाहीत तेव्हा मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा उपयोग होईल तुमच्या घरामध्ये काय गोष्टी येतील तुम्हाला भुलवलं जाईल बचत गटाला आम्ही हे देऊ ते देऊ असं सांगितलं जाईल अहो ह्या तात्पुरत्या गोष्टी असतात हो पाच दिवस फक्त पुरतात पण पाच वर्ष चुकीचा व्यक्ती या भागातून जर खासदार झाला पाच वर्ष हे सोसावं लागतं फक्त तुम्हाला नाही सोसावं लागणार तुमच्या मुलांना सोसावं लागेल जे आता युवा डिग्री घेऊन बाहेर निघाले पण हाताला काम मिळत नाही त्यांना सुद्धा सोसावं लागेल म्हणून ही धनशक्तीचं काय करायचं हा तुमचा विषय पण पवार साहेबांना तुमचं प्रेम आणि तुमचं मत पाहिजे ते तुम्ही देणार का नक्की का बस मतात जी ताकद आहे ती खूप मोठी आहे काही हे मलिदा गँगवाले लोक येतील तुमच्या पतीला घाबरवतील तुम्हाला घाबरवतील पण मला एकच तुम्हाला सर्वांना सांगायचे लोकसभा झाल्यानंतर विधानसभेचे इलेक्शन पाच महिन्यानंतर आहे त्यामुळे हे धमकी देणारे लोक आज नुसते हवेतल्या धमक्या तुम्हाला देतील पण त्या सगळ्या धमक्या या फुसक्या धमक्यात कारण विधानसभेच्या इलेक्शनला परत तुमच्याकडेच त्यांना यायचं आहे आणि तुम्ही जाब विचारू शकता त्यावेळेस का तुम्ही धमक्या दिल्या होत्या त्यामुळे अजिबात तुम्ही घाबरू नका तुम्ही या महाराष्ट्राच्या लढवया सर्व कार्यकर्ता आहात आणि अजून एक पाच तारखेला आज आहे तीन तारीख खरं खरंतर इथं आपले पाच तारखेचे कार्यक्रम नाही तर सांगता सभा होती पण आजीदादा आणि त्यांच्या नेत्यांनी ही जागा नाही दिली आपल्याला मग आम्ही म्हणलो पाच तारखेला नाही करता येत आम्ही इथं महिलांचा एक छोटासा मेळावा करू पण हा छोटासा मेळावा काय राहिलेला नाही हा फार मोठा झाला एक तर तुम्ही वेळात वेळ काढून आला त्यासाठी मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो पण मी तुम्हाला विचारतो की पाच तारखेला अडीच वाजता कसब्याच्या इथं जुना मोरगाव रोड जो आहे लेंडी पूल तिथं आहे तिथं अडीच वाजता सुप्रिया ताईंची तुतारी वाजवणारा जो माणूस हे जे चिन्ह आहे त्याच्यावर त्या उभा आहे त्याची एक सांगता सभा आहे जिथं कोण येत आहे पवार साहेब येत आहेत आपला लाडका नेता तर त्या सांगता सभेला तुम्ही येणार का साहेबांना ऐकण्यासाठी तुम्ही येणार का मग नक्कीच तुम्ही सर मोठ्या संख्येने त्या ठिकाणी या बाकी गॅस महाग झाला हे महाग झालं याच्याबद्दल मी बोलणार नाही बरेच नेते बोलतील फक्त आत्ताच मला एक चिठ्ठी आली आता आपले काही कार्यकर्त्या स्वतःच्या गाडीतून काही महिला गाडीतून येत होत्या ये आणि त्या येत असताना एक कुठला तरी कार्यकर्ता त्या कार्यकर्त्याच्या गाडीला थोडंसं घासलं तो जो पुरुष कार्यकर्ता त्याली काय कृत्य केलं माहिती त्या दोन तीन महिलांना त्याली त्याली मारलं मी एक गोष्ट इथं सांगतो आणि अभिमानाने सांगतो पवार साहेबांचा कुठलाही कार्यकर्ता हे कृत्य करणार नाही पण ज्या कार्यकर्त्यांनी ते कृत्य केलं त्याला आम्ही सोडणार नाही हे सुद्धा तुम्हाला इथं सांगतो त्यामुळे तुम्ही सर्वजण भक्कमपणे आमच्या सुप्रिया राहाल आणि अजून एकदा विचारतो आपलं चिन्ह कुठलं आहे तुतारी वाजून आह घरी सांगाल का सासरी सांगाल का माहेरी सांगाल का मित्र परिवारांना सांगाल का कॉलेजमध्ये जी मैत्रीण होती जी कुठेतरी राहत असेल तिथं सुद्धा आपण लढत असू तिथं सांगणार का आपल्या आसपासच्या घरामध्ये पंपलेट नेऊन त्यांना सांगणार का हे आपलं चिन्ह आहे कारण का हे ओरिजिनल चिन्ह आहे आपल्या माझ्या लग्नात हे वाजलं होतं तुमच्या लग्नात पण वाजलं असेल तुमच्या मुलांच्या लग्नात वाजलं असेल तुमच्या मुलीच्या लग्नात वाजलं असेल आजी आजोबाच्या लग्नात वाजलं असेल छत्रपती शिवाजी महाराज लढायला जायचे तेव्हा ते वाजलं आहे आहे देवी होळकर सुद्धा लढायला जायचं तेव्हा ते वाजले जयंती निमित्तात ते वाजले कारण का हे प्रतीक आहे संघर्षाचं आणि आनंदाच पण संघर्ष आज आपल्याला ला करावा लागणार आहे आणि चार जून ला एकत्रित मिळून अख्खा देश आनंद साजरा करणार आहे एवढंच या ठिकाणी सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वाभिमान धन्यवाद ब्रॉक टू यू बाय वि हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं